येत्या सोमवारपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, 4 आठवड्यांचं हे अधिवेशन सुरळीत चालावं यासाठी उद्या आणि परवा सर्वपक्षीय नेत्यांच्या नवी दिल्लीत बैठका. महानगरांमधली वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी शहरातली वाहतूक व्यवस्था रिंग रोडनं जोडायला हवी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकार काम करत असून त्यांच्या हक्कांचं संरक्षण होईल, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची ग्वाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्यासाठी तात्काळ निधी वितरित करण्याची भाजपा विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी. नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्वरित सरसकट पंचनामे करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी. कोणत्याही अटी अथवा निकष न लावता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25,000 रुपयांची मदत करावी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी. आणि इंदूर इथं सुरू असलेल्या भारत बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताशी 343 धावांची आघाडी. नमस्कार, 9:30 च्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. येत्या सोमवारी 18 नोव्हेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. 13 डिसेंबरपर्यंत म्हणजे 4 आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. त्यानिमित्तानं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्या सर्वपक्षीय नेत्यांची नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. लोकसभेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन बिर्ला यांनी केलं आहे. येत्या रविवारी 17 तारखेला राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याच दिवशी सरकारनंही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. महानगरांमधली वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्था रिंग रोडनं जोडायला हवी, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. पुण्यात सिम्बॉयसिस कौशल्य मुक्त विद्यापीठात वाहतूक क्षेत्रातल्या संधी या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम दर्जाची करायला हवी, तसंच रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या गाडीचा फोटो जर नागरिकांनी मोबाईलमध्ये काढून वाहतूक विभागाकडे पाठवला तर दंडातली 20% रक्कम त्या नागरिकाला मिळेल असंही गडकरी यांनी सांगितलं. परिषदेला युवा वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. शहरी भागातल्या तरुणांचं स्थलांतर रोखण्यासाठी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासावर सरकारनं लक्ष केंद्रीत केलं असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पुण्यात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चर इंडस्ट्रीजच्या वतीनं 1 दिवसीय इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यावेळी ते बोलत होते. क्योंकि ये जो कुछ शहरों का जो विकास हो रहा है वो हमारे लिए समस्या है. पुणे की भी हालत नहीं है. पुणे, मुंबई, चेन्नई, बेंगलोर, वहां इतने बड़े प्रमाण पर रूरल से एग्रीकल्चर से माइग्रेशन हुआ है जिसके कारण हमारे लिए एक नई समस्या खड़ी हुई है. तो मैं आपको यह कहूंगा कि इंडस्ट्री का भी डिसिंक्रोनाइजेशन होना चाहिए. सब एक ही जगह आने से देशात सध्या केंद्र सरकारकडून 22 नवीन हरितमार्ग, 100 विमानतळ आणि नवीन जलमार्गांची कामं सुरू आहेत. त्याद्वारे देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचं आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील असंही ते म्हणाले. मुंबई, पुणे, बेंगळुरू या महानगरांची झपाट्यानं वाढ होत असून अनेक उद्योगधंदे या शहरात येत आहेत, त्यामुळे आता लघु मध्यम उद्योग व्यावसायिकांनी छोट्या शहरांमध्ये आपले पाय रोवले पाहिजेत. याकरता ज्या मूलभूत सोयीसुविधा लागतील त्या उपलब्ध करून द्यायला सरकार कटिबद्ध आहे असंही ते म्हणाले. ग्रामीण भागात जर तरुणांना रोजगार उपलब्ध केला तर शहराकडे धाव घेणाऱ्या युवा वर्गाचं प्रमाण कमी होईल असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले. जैव इंधनाचा वापर वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून त्यादृष्टीनंही काही प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. पुण्यातल्या कात्रज चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी इथं लवकरच 6 पदरी उड्डाण पूल तयार केला जाईल. या उड्डाण पुलासाठी 135 कोटी रुपयांच्या निधीला लवकरच मंजुरी देऊ असं आश्वासन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं. ते आज पुण्यात आंबेगाव भागातल्या शिवसृष्टी प्रकल्प इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. या रस्त्याच्या 6 पदरीकरणाचं आणि रुंदीकरणाचं भूमिपूजन यावेळी त्यांच्या हस्ते झालं. पुणे सातारा महामार्गाचं 90% काम पूर्ण झालं असून उरलेल्या कामात ज्या अडचणी आहेत त्या लवकरच सोडवू असं ते म्हणाले. कात्रज चौकातल्या उड्डाण पुलावरच्या वाहतुकीचा कात्रज उद्यानातल्या प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून हा ध्वनिरोधक कठडे लावले जातील असंही त्यांनी सांगितलं. यावेळी गडकरी यांनी शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. उर्वरित कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिलं. आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकार काम करत असून त्यांच्या हक्कांचं संरक्षण होईल अशी ग्वाही केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत दिली. 1927 वन कायद्यात सुधारणा करण्याचा मसुदा सरकारनं जाहीर केल्यानंतर त्याबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण केलं गेलं. मात्र वन अधिकाऱ्यांनी हा मसुदा बनवला आहे, सरकारनं नव्हे असं ते म्हणाले. 1927 कायद्यात 11 राज्यांनी आपल्याशी सुसंगत सुधारणा केल्या. या सर्व सुधारणा एकत्रित करता येतील का या विचारानं हा मसुदा बनवला होता असं ते म्हणाले. मात्र आता हा मसुदा मागे घेत असल्याचं जावडेकर यांनी स्पष्ट केलं. जगाला रोगमुक्त करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या 5व्या योग संमेलनाची सुरुवात कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी म्हैसूर इथं आज झाली. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज या संमेलनाचं उद्घाटन केलं. देशात योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत असं नाईक यांनी यावेळी सांगितलं. या संमेलनात 600 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. योगाला विज्ञानाच्या आधारावर लोकप्रिय करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगासन महासंघ स्थापन करण्यात आला आहे. बाबा रामदेव या महासंघाचे पहिले अध्यक्ष आहेत. हृदयाची काळजी घेण्यासाठी योग ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. हृदयविकारावर मात करण्यासाठी योगाचा वापर करण्यासंदर्भात या संमेलनात चर्चा होत आहे. फिट इंडिया मूव्हमेंट ही जनचळवळ बनवण्यासाठी सर्वांनी एक टीम म्हणून काम करावं असं आवाहन केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज सर्व राज्यांचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री तसंच सचिवांच्या परिषदेत ते बोलत होते. फिट इंडिया ही केवळ चळवळ नसून जीवन जगण्याचा मार्ग व्हायला हवा असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी आपण सर्वांनी समन्वयानं काम करायला हवं असं ते म्हणाले. राज्यांमध्ये यासाठी निकोप स्पर्धा व्हायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अद्याप देशातल्या बहुतांश लोकांमध्ये आपल्या फिटनेस आणि आरोग्याविषयी जनजागृती नाही. विशेषतः देशातली युवा शक्ती आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी फिटनेस इंडिया मूव्हमेंट लोकांपर्यंत पोहोचायला हवी असं ते म्हणाले. खेलो इंडिया हा क्रीडा मंत्रालयाचा महत्वाचा कार्यक्रम आहे. या अंतर्गत भारताला उदयोन्मुख खेळाडू तयार करण्यासाठी शालेय स्तरावरच सुरुवात करता आली आहे. 2028 ऑलिम्पिकमध्ये भारत पहिल्या 10 देशांमध्ये असला पाहिजे हे उद्दिष्ट घेऊन आपण काम करायला हवं असा सल्ला रिजिजू यांनी यावेळी दिला. भारतात क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्यासाठी निधी तात्काळ वितरित करावा अशी मागणी भाजपा विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली. याविषयी लगेच कार्यवाही करण्याचं राज्यपालांनी मान्य केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचंही संचालन राज्यपाल कार्यालयानं करावं, त्यामुळे गरजू रुग्णांना त्याचा लाभ होईल अशी विनंतीही फडणवीस यांनी यावेळी केली.
राज्यात गेल्या काही दिवसात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून या नुकसानीचे सरसकट पंचनामे सरकारनं तातडीनं करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची आणि फळबागांची पाहणी करण्यासाठी ते 2 दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि चारगाव इथं बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. विदर्भात इतर पिकांप्रमाणेच संत्रा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात कृषीमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी आपण चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तसंच पुढचं पीक घेण्यासाठी 0 व्याजदरानं काही रक्कम अर्थमंत्रालयाकडून देता येईल का यासाठी प्रयत्न करू असं पवार यांनी सांगितलं. राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. आगामी काळात 5 वर्ष सरकार चालेल यावर आपला भर असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. कोणत्याही अटी किंवा निकष न लावता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपयांची मदत तातडीनं द्यावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे मात्र त्यांनी खचून जाऊ नये, आपण त्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देऊ असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देऊ असं ते म्हणाले. ओल्या दुष्काळानिमित्त शेतकऱ्यांना भेटताना अनेक गोष्टी कळल्या. आधीचीही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही तसंच विम्याचे पैसेही मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांना नेमकी कोणाकडे दाद मागायची याची माहिती नाही, त्यामुळे शिवसैनिकांनी जागोजागी मदत केंद्र स्थापन करून शेतकऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करावं अशी सूचना ठाकरे यांनी केली. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर आणि कडेगाव तालुक्यात त्यांनी पाहणी केली. टोमॅटो डाळिंब आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे सरकारकडून मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यातल्या मायनी कातरकटाव आणि पुसेगाव या गावांमधल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी देखील ठाकरे यांनी यावेळी केली. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच निकषांवर भाजपाच राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून 105 भाजपाचे आमदार आणि 14 अपक्ष असे 119 आमदारांचं संख्याबळ असलेल्या भाजपाला वगळून राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नाही असं मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. भाजपाच्या 3 दिवसीय संघटनात्मक बैठकीविषयीची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या बैठकीत विधानसभा निकालांसह विविध मुद्द्यांवर विचारमंथन झालं असं पाटील यांनी सांगितलं. या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक मतं मिळाली आहेत तसंच मतांच्या टक्केवारीतही भाजपा अव्वल स्थानी असल्याकडे पाटील यांनी माध्यमांचं लक्ष वेधलं. या बैठकीत शेतकऱ्यांच्या नुकसानावरही चर्चा झाली. सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा मिळून 23,000 कोटी रुपयांचा विमा आहे, त्याची रक्कम त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असंही या बैठकीत ठरलं असं पाटील यांनी सांगितलं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांनी नव्या जोमानं कामाला लागावं असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं. मुंबईत टिळक भवन इथं त्यांनी आज पक्ष पदाधिकारी नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. भाजपा सरकार चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, त्यामुळे राज्यभरात जनतेमध्ये भाजपा विरोधात प्रचंड रोष आहे. अशा स्थितीत कार्यकर्त्यांनी नव्या जोमानं काम सुरू करावं, विजय आपलाच आहे असं थोरात म्हणाले. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि नागपूर जिल्ह्यातले काँग्रेस नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी मेहनत घेऊन काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला तर काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तुलनेनं उपेक्षित असलेल्या ईशान्य भारतात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचं कार्य कौतुकास्पद आहे, यातून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यास मदत होईल अशी भावना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. UFOच्या सहकार्यानं फाईन स्टुडिओज आणि SIEL यांनी मुंबईत आयोजित केलेल्या नॉर्थ ईस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्ड या कार्यक्रमात ते बोलत होते.
देशाच्या सर्वच प्रदेशातल्या नागरिकांमध्ये एकतेची भावना दरवळत असते. हा देश आणि आपण सर्व एक आहोत अशी भावना रुजवणं महत्वाचं आहे. एकमेकांच्या राज्यातील जीवनपद्धती संस्कृतीची देवघेव यातून एकता निर्माण होते असं राज्यपाल म्हणाले. ईशान्येकडच्या आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय या 8 राज्यातल्या प्रत्येकी 3 व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्याशिवाय कला आणि संस्कृती, नवउद्योजक आणि क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानासाठी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीलंकेचे 7वे राष्ट्रपती निवडण्यासाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 35 उमेदवार रिंगणात असून 1,60,00,000 मतदार आहेत. श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे आणि मंत्री सजित प्रेमदासा यांच्यात मुख्य लढत होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सुप्रशासन या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांच्या प्रचाराचा भर होता. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच विद्यमान राष्ट्रपती किंवा पंतप्रधान या निवडणुकीला उभे नाहीत. मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार असून रविवारी निकाल येणं अपेक्षित आहे. विजयी होण्यासाठी उमेदवाराला 50% अधिक मतं मिळवावी लागतील. ती न मिळाल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची मोजणी केली जाईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत सगळीकडे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समाज माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह मजकुरावर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असून आवश्यकता भासली तर तात्पुरती बंदी घालण्याची कारवाई केली जाईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. भारतीय द्राक्ष संशोधन केंद्र आणि सोसायटी फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ व्हिटिकल्चर अँड इनोलॉजीच्या वतीनं भारतीय द्राक्ष शेतीची भविष्यातली वाटचाल या विषयावर 2 दिवसांची आंतरराष्ट्रीय द्राक्ष परिषद पुण्यात सुरू आहे. या परिषदेत देश विदेशातील जवळपास 150 संशोधक, द्राक्ष उत्पादक, निर्यातदार आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ CD माई हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. द्राक्ष शेतीमध्ये द्राक्ष बागायतदारांचं कौशल्य अभूतपूर्व आहे. तसंच भारताला जागतिक पटलावर प्रमुख द्राक्ष निर्यातक देश म्हणून मान्यता मिळवण्याकरता द्राक्ष शेतीची भविष्यातील गरज ओळखून संशोधन करणं गरजेचं आहे असं मत डॉ माई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केलं. यावेळी विख्यात संशोधक डॉ KL चड्ढा आणि प्रख्यात द्राक्ष संशोधक डॉ SD शिखामणी यांना त्यांच्या द्राक्ष संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आदिवासी समाजाचं आराध्य दैवत थोर क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची 164वी जयंती आज नागपूरमध्ये साजरी करण्यात आली. फुटाळा तलाव इथं विविध आदिवासी संघटनांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच समाजाचं प्रेरणास्रोत असलेल्या मुंडा यांच्या जीवनकार्याचं स्मरण करण्यात आलं. देशाचा विकास झाला मात्र आदिवासी मागासच राहिला. त्यामुळे दारिद्र्य रेषेखाली सर्वात जास्त आदिवासींची संख्या आहे अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बिरसा मुंडा यांनी आदिवासींसाठी केलेल्या कार्याचा आढावा पवार यांनी आपल्या भाषणात घेतला. क्रिकेट. इंदूर इथं सुरू असलेल्या बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 493 धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात भारतानं 343 धावांची आघाडी घेतली आहे. 1 बाद 86 या धावसंख्येवरून आज भारतानं डावाला सुरुवात केली होती. त्यानंतर मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजा यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारतानं 493 धावा केल्या. अजिंक्य रहाणे 86 धावांवर बाद झाला पण अग्रवालनं दमदार द्विशतक ठोकलं. मयंक बाद झाल्यावर जाडेजानं तुफान फटकेबाजी केली. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जाडेजा 60 तर उमेश यादव 25 धावांवर खेळत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या सोमवारपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन. 4 आठवड्यांचं हे अधिवेशन सुरळीत चालावं यासाठी उद्या आणि परवा सर्वपक्षीय नेत्यांच्या नवी दिल्लीत बैठका. महानगरांमधली वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी शहरातली वाहतूक व्यवस्था रिंग रोडनं जोडायला हवी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकार काम करत असून त्यांच्या हक्कांचं संरक्षण होईल. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची ग्वाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्यासाठी तात्काळ निधी वितरित करण्याची भाजपा विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी.
नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्वरित सरसकट पंचनामे करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी. कोणत्याही अटी किंवा निकष न लावता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25,000 रुपयांची मदत करावी. आणि इंदूर इथं सुरू असलेल्या भारत बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची 343 धावांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:45 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.